म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि विकास हे शब्दच एकमेकांना पूरक नाहीत, हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द. ज्यांनी ग्रामपंचायतीत मत द्यायचंय त्यांनी विचार करावा की हाच तो शेतकरी कामगार पक्ष ज्यांनी या माझ्या ग्रामपंचायतीचे 1,75,00,000 आज त्याचे 1,90,00,000 आसपास झाले. हे पैसे बुडवणारे कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात? बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं योग्य आहे हे सांगताना त्या बबन पाटलांचा घसा फुटला. ते काल इथे येऊन गेले की आम्ही एअरपोर्टला नाव दिलं. म्हणजे हे सांगताना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटली पाहिजे. अर्थात लाज वाटण्यासारखं ते व्यक्तिमत्वच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची काही कारण नाही. मित्रांनो, करंजाड्यामध्ये, करंजाडे हे पूर्वी गाव होतं, आता हे नोड झालंय. आणि जेव्हा सिडको एखादा नोड डेव्हलप करतं तेव्हा जसं मी दरवेळेला सांगतो की जसं नागरीकरण वाढतं तसं समस्या वाढते. आणि करंजाड्यामध्ये आजही समस्यांचा डोंगर आहे आणि हे सर्व मान्य. मग मागच्या वेळेला प्रशांत शेठ अध्यक्ष होते तेव्हा आम्ही इथे जनता दरबार घेतला. माझ्या मते तो पहिला आणि शेवटचा जनता दरबार होता, याच्या पूर्वी कोणी घेतला नाही आणि नंतर घेतला नाही. आता आपल्याला घेतच राहायचं आहे. आणि तेव्हा आम्हाला प्रामुख्यानं पाण्याची समस्या सांगितली, तेव्हा 2 महिन्यामध्ये ती पाण्याची समस्या सोडवण्यात यश मिळालं. म्हणजे एवढं मोठं नोड झालं आहे पण अजून एकही गार्डन नाही. एकूण वयोवृद्धांना संध्याकाळी 2 तास फिरायचं आहे तर जागा नाही. पूर्ण लाईटची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईटची नाही. सिक्युरिटी आहे तर सिक्युरिटी नाही. स्वच्छता सिडकोनी ठेवायची आहे ती पूर्ण आहे असं मानता येत नाही. म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीत राहतो का आम्ही शहरात राहतो, तुम्ही जेव्हा करंजाड्यातला माणूस बाहेर जातो तेव्हा तो फार मोठ्या गर्वाने सांगतो की मी करंजाड्यात राहतो आणि समस्यांचा डोंगर वाचतो. तर हे सर्व सिडकोकडून करून घ्यायचं आहे. सिडकोचं कायम म्हणणं होतं थोडं नोट डेव्हलप होऊन द्या आम्ही करतो, थोडं नोट डेव्हलप होऊन द्या आम्ही करतो. आता ते बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे. आता सिडकोचा जो करंजाड्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो पूर्ण करून घ्यायचा असेल, मग त्याच्यामध्ये असलेले गार्डन असतील, आरोग्य केंद्र असेल, हॉस्पिटल असेल, तुमचं जॉगिंग ट्रॅक असेल, समाज मंदिर असतील, ही सर्व सिडकोकडून करून घेण्याची जबाबदारी सुज्ञ नागरिक म्हणून तुमची आहे. आणि तेव्हा हे करताना केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि ग्रामपंचायत ही तिन्ही लाईननी एकदा चालली तर त्यात विकासाचं काम होऊ शकतं. तर आपल्याकडे यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा सरपंच होता आणि ते म्हणत आहेत की आम्ही विकास करू. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि विकास हे शब्दच एकमेकांना पूरक नाहीत, हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द. हे मी जबाबदारीने सांगतो. शेतकरी कामगार पक्षाला करंजाड्यामध्ये मत मागायचं अधिकारच नाही हे माझं ठामपणे मत. कारण ज्यांच्या त्यांची पत्रकं वाचली, ज्याच्यावर विवेक शंकर पाटील नावाचं फोटो आहे, त्यांनी तुमच्या ग्रामपंचायतीचे 1,75,00,000 रुपये बुडवलेत कर्नाळा बँकेमध्ये. म्हणजे तुमच्या या विकासाला गरज असलेले 1,75,00,000 रुपयामध्ये किती विकास होऊ शकला असता याचा प्रत्येकाने विचार करावा. ज्यांनी ग्रामपंचायतीत मत द्यायचंय त्यांनी विचार करावा की हाच तो शेतकरी कामगार पक्ष ज्यांनी या माझ्या ग्रामपंचायतीचे 1,75,00,000 आज त्याचे 1,90,00,000 आसपास झाले. हे पैसे बुडवणारे कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात मला सांगा. यांच्याकडे विकासाचा मंत्र नाही, यांचा सिडकोत कोणी आमदार नाही, यांचं राज्य सरकार नाही, यांचं केंद्रामध्ये कोण ऐकणार नाही, तरी या ठिकाणी सर्व पक्ष. काल बबन पाटील येऊन गेले म्हणतात की दिबा पाटलांचं नाव आम्हीच दिलं. अहो बबन दादा, एका तरी आंदोलनात एकदा तरी तुम्ही दिबा पाटलांच्या नावाने आम्ही आंदोलन केलं तेव्हा एका आंदोलनात तरी असते तरी तुम्हाला ते म्हणायचा अधिकार होता. जेव्हा उद्धव ठाकरेंवर अविश्वास ठराव आला आणि जाता जाता त्या जे असंवैधानिक होतं ज्या कॅबिनेटमध्ये तुम्ही तो ठराव मान्य केलात, कारण जर हे नाव दिलं नाही तर आपण शिवसेना आपली पूर्ण बुडेल ही पूर्ण खात्री असल्यामुळे नाव दिलं. पण आम्हाला त्याचं म्हणणं नाही. अहो पूर्ण डिबेटमध्ये टीव्ही चॅनल्सवर झालेल्या डिबेटमध्ये आमच्या समोर बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं योग्य आहे हे सांगताना त्या बबन पाटलांचा घसा फुटला. ते काल इथे येऊन गेले की आम्ही एअरपोर्टला नाव दिलं.
म्हणजे हे सांगताना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटली पाहिजे. अर्थात लाज वाटण्यासारखं ते व्यक्तिमत्वच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची काय कारण नाही. परंतु ज्या ग्रामपंचायतमध्ये 1,75,00,000 रुपये जो पक्ष खातो, ज्यांचा नेता खातो, जो आजही 16-17 महिने जेलमध्ये आहे, त्यांच्या अनुयायी बाहेर त्यांचाच फोटो लावून तुमच्या दारामध्ये पत मागायला येतात, ही लोकशाहीची शोकांतिका आहे मित्रांनो. आणखीन मी सांगतो की आता शहारेजींनी महावेजाचं सांगितलं, निश्चित महावेजाचा प्रश्न येत्या विधानसभेमध्ये आम्ही मांडणार आहोत, त्याच्याबद्दलची लक्षवेधी करणार आहोत. आणि हा महावेजाचा प्रश्न फक्त करंजाड्यातला नाही, तर हा पूर्ण सिडको परिसरातला आहे, म्हणजे उलव्याचा आहे, इथला आहे, द्रोणागिरीचा आहे, सर्व ठिकाणचा. आणि तो सोडवणार, तो राज्य शासनाकडून सोडवून घेऊ, योग्य प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि तो सोडवून घेऊ, हा मी विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर काम करायचं, आणि आज बोललं खोटं आणि उद्या नाही. मी तर कायम सांगतो, आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये राहतो, दर 1.5 वर्षांनी, दर 6 महिन्यांनी एक निवडणूक येते. आज जर आम्ही खोटं बोलून गेलो तर उद्या तुमच्या तोंडात कुठल्या तोंडाने तुमच्या समोर येणार आहोत. त्याच्यामुळे आज जो शब्द देतोय तो काम पूर्ण करायला पाहिजे, ही आपली धारणा आहे. आणि ते मानणारे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आणि जे बोलू ते करून दाखवू. या करंजाड्यामध्ये असलेल्या उणीवा, नागरीकरण फास्ट होत आहे, त्याच्या मागे पळत असलेल्या समस्या, या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की या सर्व समस्या आपण सोडवू. तुमच्या स्वप्नातलं करंजाडे एक तुम्हा सर्वांना गर्व वाटेल, बाहेर जाऊन माझ्या करंजाड्यामधल्या समस्या या सर्व नेतृत्वाने सोडवल्यात हे सांगताना कुठेही तुमचं शरम वाटणार नाही, असं काम येत्या काळामध्ये मंगेश शेलार यांच्याकडून करून घेऊ, हे वचन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. एक या ठिकाणी काम करणारा सज्जन आणि सरळ कार्यकर्ता हा तुम्हाला सरपंच पदाकरता उमेदवार म्हणून आम्ही दिलाय, आणि त्याच्या मागे तुम्ही सर्वांनी, मग सोसायट्यांमधलं मतदान आहे, मला माहिती आहे की आपल्याकडे थोडी शेतकरी कामगार पक्षाचे जे सरपंच आणि उमेदवार आहेत, अनेक सोसायट्या, अनेक बिल्डिंग, अनेक त्या ठिकाणून प्रकल्पातून पैसे, प्रचंड पैशाचा माज आहे, आणि त्या माजातून आम्ही निवडून येऊ हा विश्वास आहे. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, एक एक मताची ताकद फार मोठी आहे, आणि तुमचाही प्रत्येक जो या करंजाड्यात राहतो, जो ब्लॉकमध्ये राहतो, त्याच्याही घराची किंमत 1/2 कोटी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या 5,000 आणि 7,000 विकून जाऊन आपलं मत गेलं तर उद्या करंजाड्याचा विकास मागे पडेल, हे तुम्ही तुमच्या सकट तुमच्या सोसायटीच्या सगळ्यांना समजून सांगणं ही तुमची या ठिकाणी आलेल्यांची जबाबदारी आहे, आणि ती तुम्ही पार पाडा, ही मी तुम्हाला विनंती करायला या ठिकाणी आलोय. जे प्रश्न आहेत तुमचे ते सर्व सोडवण्याची, आणि त्याच्याकरता सोडवणूक करण्याकरता सिडको असेल, राज्य सरकार असेल, इथलं जिल्हा परिषद असेल, या सर्वांकरता आम्ही तुमचे सहकारी म्हणून कायम तुमच्या सोबत राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायती सभा होऊ शकते हे मंगेश, कर्णा शेलार आणि विनोद साबळे या सर्वांनी दाखवून दिलं, त्याच्याकरता त्यांचंही अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.